आणि जे जे कोणी त्या ठिकाणी अडकले असतील त्यांना आणणं हे भारत सरकारचं सर्वप्रथम प्राधान्य आहे. आणि यासाठी प्रधानमंत्र्यांनी गंगा ऑपरेशन नावाचं ऑपरेशन सुरू केलेलं आहे. आणि त्या ऑपरेशनच्या अंतर्गत हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी आणले जातील. एकतर युक्रेन आणि रशियाचं जे युद्ध चाललं आहे, या युद्धात सगळ्यात महत्त्वाचं भारतापुढं जर काय महत्त्वाचा प्रश्न असेल तर युक्रेनमध्ये किंवा रशियामध्ये जे काही भारतीय विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी किंवा अन्य कारणानं जर कोणी भारतीय त्या ठिकाणी अडकला असेल तर त्यांना भारतात आणणं हे सगळ्यात पहिलं प्रथम प्राधान्य आहे. आणि आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलून याच्यावर सविस्तर चर्चा केलेली आहे. आणि आज आमच्या मंत्रिमंडळातील 4 मंत्री युक्रेन आणि रशियाच्या आजूबाजूला जे देश आहेत, कारण त्या ठिकाणी काही विमानं येण्याजाण्यावर बंदी घातली आहे, तर 4 मंत्री आमचे पाठवलेले आहेत. आणि रशिया आणि युक्रेनच्या आजूबाजूचे देश आहेत त्या ठिकाणून ते बाकीच्या गोष्टी ऑपरेट करतायत. मला असं वाटतं की 7 ते 8 विमानं आत्तापर्यंत भारतामध्ये युक्रेन आणि रशियामधून आलेले आहेत. एका विमानाला पीयूजी गोयलने रिसिव्ह केलं येणाऱ्यांना, एका विमानाला नारायण राणेने केलं, आणि उद्या संध्याकाळी 1:50 मुंबईमध्ये विमान येणार आहे. त्या विमानामध्ये जे काही युक्रेन आणि रशियाचे विद्यार्थी किंवा अन्य लोक येतील त्याला रिसिव्ह करायला मी स्वतः जाणार आहे. आणि त्यामुळं भारताला पूर्णपणानं आपल्या भारतीयाची चिंता आहे. आणि जे जे कोणी त्या ठिकाणी अडकले असतील त्यांना आणणं हे भारत सरकारचं सर्वप्रथम प्राधान्य आहे. आणि यासाठी प्रधानमंत्र्यांनी गंगा ऑपरेशन नावाचं ऑपरेशन सुरू केलेलं आहे. आणि त्या ऑपरेशनच्या अंतर्गत हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी आणले जातील. कालपर्यंत परिस्थिती सामान्य होती, परंतु आता पोलिसांकडनं अत्याचार होत आहेत आपल्या भारतीय तरुणांवर, विद्यार्थ्यांवर. हे काही असं भारतीयांवरच होतात असं नाही आहे, पोलीस आहेत. जो कोणी रस्त्यावर येईल त्याला धरणं पकडणं आणि अशा प्रकार करणं हे त्यांचं काम आहे. ते काही तू भारतीय म्हणून तुझ्यावर अन्याय करतो किंवा तू कोण अन्य देशातला म्हणून करतो असं नाही आहे. संचारबंदी लागू असते, संचारबंदीच्या काळामध्ये जर कोणी रस्त्यावर आला मग तो भारतीय असो की त्या देशातला असो, तर अशा ठिकाणी असे प्रकार घडत असतात. संचारबंदीच्या काळात बाहेर फिरण्याला बंदी आहे, परंतु प्रत्येक जणाला आपला जीव वाचवायचा आहे, आपल्या देशात यायचं आहे. आणि अशा अर्थाने कोणी बाहेर पडलं आणि त्यात जर भारतीय सापडलं तर असं होऊ शकतं नाही, असं नाही आहे. तुमचं काय आव्हान असणार तिथल्या तरुणांना? एक नाशिकचाच एक मुलगा आहे, त्याला संपर्क नाही. माझं तिथल्या तरुणांना आव्हान आहे की आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी संपूर्णपणानं काळजी घेण्याचं ठरवलेलं आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये काही मंत्र्यांची नियुक्ती केलेली आहे. हे मंत्री रशिया आणि युक्रेनच्या आजूबाजूच्या देशात जाऊन स्वतः हे ऑपरेट करतायत की आपले कसे विद्यार्थी किंवा अन्य लोक आणता येतील. माझं मत असं आहे की सगळ्यांनी भारत सरकारनं जी काही हेल्पलाईन दिली त्याच्याशी संपर्क साधला पाहिजे. आम्हीसुद्धा आमच्याकडंसुद्धा स्थानिक ठिकाणाहून, महाराष्ट्रातून किंवा अन्य ठिकाणाहून काही लोक संपर्क साधतायत. मी आजच 2 माणसांचा संपर्क, आमच्या जालन्याची एक मुलगी होती, त्या मुलीला आता त्यांनी हॉटेलमध्ये नेलं आहे आणि उद्या त्या मुलीलासुद्धा ते पाठवणार आहे. तर माझं मत आहे तिथल्या विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता जी काही यंत्रणा सरकारनं उभी केली त्या यंत्रणेच्याच माध्यमातून यावं, सैरावर पळवू नये, असं माझं मत आहे. कोरोना काळामध्ये अनेक रेल्वे बंद झालेल्या होत्या, त्यात नाशिकची गोदावरी महत्त्वाची एक्सप्रेस. हे बघा, एकतर रेल्वे सुरू करणं आणि बंद करणं याचं कारण तुम्हाला स्पष्टपणानं माहिती आहे की कोरोनाचा काळ होता. हळूहळू कोरोनाचा कहर कमी झाला आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार ज्या ज्या ठिकाणी आम्हाला रेल्वे सुरू करता येणार होत्या त्या ठिकाणी आम्ही रेल्वे सुरू केल्या. आणि टप्प्याटप्प्यानं ज्या पूर्वी रेल्वे चालू होत्या त्या टप्प्याटप्प्यानं आम्ही सुरू करणार आहे, बंद राहणार नाही रेल्वे. सर, राज्यभरातला कोळसा कमी होत चाललेला आहे, राज्यामध्ये 20 टनचाही आहे आणि असं सांगितलं होतं की कोळशाची उपलब्धता कमी आहे. सरकार, केंद्र सरकारकडनं काय मदत मिळू शकते? कोळशाची मुळीच कमतरता नाही आहे. आमच्याजवळ पुरेसा कोळसा उपलब्ध आहे. कोळसा कंपनीने आपल्याला पाहिजे असला पुरेसा स्टॉक 8 दिवसाचा 10 दिवसाचा हा वेळीच उचलला पाहिजे. कोळसा कंपनीचं वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्याचं नियोजन नसल्यामुळं अशा प्रकारची परिस्थिती उद्भवती. भारत सरकारजवळ मुळीच कोळसा कमी नाही आहे. पण नाशिकचं औष्णिक केंद्र असेल किंवा बीडचं केंद्र आहे, तिथे 1 दिवस 2 दिवस पुरेल एवढाच कोळसा असू शकतो. पण त्या ठिकाणी हे बघा,
एक तर गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी कोळशाचं उत्पादन जास्त झालेलं आहे. दुसरा मुद्दा असा आहे की ज्या टायमाला यांनी स्टॉक करून ठेवायला पाहिजे होता त्या टायमाला स्टॉक करत नाही, आणि कधी कधी त्यांची स्टॉक करून ठेवण्याची अडचण पेमेंटसुद्धा असू शकते. तेव्हा त्यांनी रेल्वे खात्याशी, त्यांनी कोळसा खात्याशी कोऑर्डिनेशन केलं पाहिजे आणि पुढची फ्युचर प्लॅनिंग केली पाहिजे. कोळसा कमी पडल्याच्या बाद जर ते कोळसा कमी असं म्हणत असतील तर त्या अगोदर त्यांनी असं म्हटलं पाहिजे की आमचा 8 दिवस पुरेल एवढा कोळसा आहे, आम्हाला कोळसा सप्लाय करा. भारत सरकारजवळ कोळशाची उपलब्धता आहे, कुठल्याही प्रकारचा कोळसा कमी नाही आमच्याकडं. पण याचा परिणाम असा होतो की भारनियमन वाढण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडनं सांगितलं जातं की भारनियमन आता सरकारचं कुठे नियोजन, राज्यातले राज्यातल्या ग्राहकाला वीज पुरवणं ही संपूर्णपणानं राज्याची जबाबदारी आहे, आणि या कंपन्यांना कोळसा पुरवणं ही आमची जबाबदारी आहे. आमच्याजवळ कोळसा आहे, यांनी कोळसा वेळीच प्रबंधन करून साठवून ठेवला पाहिजे, त्यांना आवश्यक ते एवढा. सर, राज्यपाल 2 दिवसापूर्वी औरंगाबादमध्ये होते, त्यांचं एक वक्तव्य असं आहे की विचारलं असतं आता औरंगाबादमधनं महाविकास आघाडीकडनं राज्यपालांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. नाही, मला असं वाटतं की हे वक्तव्य कोणत्या पार्श्वभूमीतून केलं याची एकदा चौकशी झाली पाहिजे. हे वक्तव्य वादग्रस्त होऊ शकतं का नाही होऊ शकतं, मला असं वाटतं. मी पण शिवप्रेमी आहे आणि मलासुद्धा असं वाटतं शिवाजीबद्दल असं प्रकारचं वक्तव्य कोणी करू नये, परंतु शिवाजीचा अवमान करण्यासाठी केलेलं ते वक्तव्य का, तर याचा सगळ्या समाजानं विचार केला पाहिजे. आहे का नाही आहे का हे ठरवण्याचा पूर्ण तपासूनच केलं पाहिजे. मुळात शिवाजी महाराजांचे गुरु रामदासस्वामी होते हे मानायलाच एक गट तयार नाही, पहिल्यापासून तयार नाही तो गट, आज काय तयार होणार आहे. पण उपलब्ध पुरावे जे आहेत त्या पुराव्याचा आधार तर सांगतो की शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदासस्वामीच होते. शेवटचा प्रश्न, संजय राऊत यांनी केंद्र सरकारकडे काही येत नाही इतरांवर कारवाई होते कसं बघता आपण? हे बघा, पहिल्या दिवसापासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं असं म्हणणं आहे की भाजपवाल्यावर कारवाई होत नाही, शिवसेनेवर कारवाई होती. ही कारवाई काय आमच्याच काळात होती का? काँग्रेसच्या काळात झाली नाही. लालू प्रसाद यादवची CBI चौकशी केली, लालू प्रसाद जेलमध्ये गेले, काय आम्ही सुरू केली होती CBI चौकशी? सुरेश कलमाडीला अटक करायचं चाललं होतं, त्याची चौकशी झाली, ते काय आमचा काळ होता, काँग्रेसचा काळ होता? अशोक चव्हाणाचा घोटाळा बाहेर काढला आणि CBI चौकशी झाली, ती आमच्या काळात नाही झाली, ती त्यांच्या काळात झाली. CBI चौकशी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदीजी असताना त्यांची पण चौकशी, रोज छळ केला CBI नरेंद्र मोदीजीचा, तो काही यांनी केला नाही का? मग आम्ही बी असा आरोप केला का त्या टायमाला की तुम्ही मुद्दा म्हणून करताय म्हणून? अमित भाईला जेलमध्ये पाठवलं, अमित भाई जेलमध्ये गेले, मग आम्ही यांच्यावर असा आरोप केला का? अमित भाई जेलमध्ये गेले, जेलमधून बाहेर आले, निर्दोष मुक्त झाले. आमचं म्हणणं की तुम्हाला जर एखाद्या पोलिसाने किंवा ED किंवा CBI जर तुम्हाला दोषी ठरवलं असेल आज तर कोर्टात तुम्ही सिद्ध करून दाखवा आम्ही निर्दोषी म्हणून. पण आमच्या काळात असं होतं असं म्हणल्यापेक्षा अमित भाईला जेलमध्ये टाकलं, मोदीजीचा छळ केला, लालू प्रसाद यादवचा केला, सुरेश कलमाडीचा केला, अशोक चव्हाण, हे विसरलेत का काँग्रेसवाले? हा राजकीय दृष्टिकोनातून केलेला आरोप आहे, तो काही बरोबर नाही. पण हे उदाहरण एकच होतं ना, लालू प्रसाद बिहारमध्ये, मोदीजी गुजरातमध्ये, महाराष्ट्रातले दोन नेत्यांचं नाव होतं, हे सलग होतंय सातत्याने, एक दीड महिन्यानंतर त्यांच्या तक्रारी आल्या तरच होतं का बिना तक्रारीचं होतं? एखाद्याच्या नावानं तक्रार जर आली तर इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी असती तिचं प्रथम प्राधान्य आहे की त्या तक्रारीची चौकशी करणं. चौकशीमध्ये सापडले तर तुम्ही गुन्हेगार, आणि मग नाही आम्ही गुन्हेगार हे कोर्टात सिद्ध करा. पण जर चौकशी तुम्ही तक्रार करायची कोणाने चौकशी नाही करायची असं, एखादी तरी केस अशी आहे का की ज्यांना तक्रारच नाही याची आणि चौकशी सुरू झाली? तक्रारीच्या आधारे चौकशी होती. मुनगंटीवारांचं एक वक्तव्य आहे की राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते येत्या काही दिवसामध्ये, अशी खरंच परिस्थिती आहे महाराष्ट्र? मी काही मुनगंटीवाराचं वक्तव्य बघितलं नाही. पण तुमचा एक अंदाज काय? नाही नाही, असं आहे माझं स्पष्ट मत आहे, आम्हाला हे सरकार ना राष्ट्रपती राजवट आणून पाडायचं, ना हे सरकार त्यांच्यात फूट पडून पाडायचं. हे अमर अकबर अँथनीचं सरकार आहे, 3 पक्षाचं. राज्यातल्या जनतेनं कौल यांना दिलाच नव्हता, राज्यातल्या जनतेनं कौल दिला होता भारतीय जनता पार्टी शिवसेनेला. जनतेशी दगाबाजी करून बनवलेलं हे सरकार आहे, हे आपसात पायात पाय गुंतून पडतील, आम्हाला यांना पाडण्याची गरज नाही, आम्हाला राष्ट्रपती राजवट आणायची गरज नाही. अमर अकबर अँथनी हिरो होते, एकमेकांसाठी ते धावून जात होते संकटामध्ये.
ते एकमेकासाठी संकटात धावून जाऊ राहील ना. आता बघा, हा धरला आहे नवाब मलिक, तर काँग्रेसला फार वाईट वाटलं आहे नवाब मलिक पकडल्यामुळं. अशोक चव्हाणची चौकशी झाली, राष्ट्रवादीला वाईट वाटलं आहे. आता काल धाडी पडल्यात शिवसेनेच्या काही माणसांवर, यांना वाईट वाटलं. ते एकमेकासाठी धावून जातात या कामाला, बाकीला जातात का नाही माहीत नाही, पण हे ते संकट समजून एकमेकाची मदत करू राहिलेत. तुम्ही बघितलं का, नवाब मलिक CBI ईडीनं आणला, तेव्हा जसं काही तो आतून एखादं शौर्याचं काम करून आला अशी वर हात करत होता, पण CBIची चौकशी झाली गुजरातला मोदीजीची, तेव्हा मोदीजी बाहेर आले चौकशीतून आणि पत्रकारांनी त्यांना विचारलं, तर मोदीजीनं फक्त हात जोडले आणि निघून गेले, असं नाही केलं मोदीजीनं. हे तर मस्ती आल्यासारखी भाषा चालली, दोन्ही हात वर करून मिले बहादूर आहे तुम्ही चिंता करू नका, समजून बहादूर आहे आता. आणि राष्ट्रवादी काँग्रेस उपोषण कायसाठी करतं, ज्यानं दाऊद इब्राहिमची प्रॉपर्टी घेतली, या राज्यात जीवितहानी केली, मग याचा अर्थ असा आहे की या उपोषणातून हे लक्षात येते हे असं म्हणायचं का आपण, की या राष्ट्रवादी काँग्रेसचा दाऊद इब्राहिमना त्या काळात केलेल्या कृत्याला पाठिंबा आहे हा. जोपर्यंत नवाब मलिकचं कनेक्शन दाऊद इब्राहिमशी असणार नाही, तोपर्यंत त्या प्रॉपर्टी हा विकत घेऊ कशी शकतो. 40 लाखाला प्रॉपर्टी घेऊ शकतो, 10-20 कोटी रुपयाची प्रॉपर्टी. याचा अर्थ यांचं संघन मत त्यांच्याशी. पण जामीन अजून राजीनामा दिला नाही कोणी नवाब मलिकांनी. आता राजीनामा घेणं हे या सरकारचं काम आहे. माझं मत आहे की बॉम्बस्फोटाच्या काळामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी जी भूमिका वठवली ती भूमिका उद्धव ठाकरेने वठवली पाहिजे. नाही तर बाळासाहेबांमधला आणि उद्धव ठाकरेतला फरक आता या प्रकरणात दिसून येईल. कसं म्हणतात, बाळासाहेबांनी त्यावर जनतेची बाजू घेतली, दाऊद इब्राहिमची बाजू नाही घेतली. आणि आज दाऊद इब्राहिमला सपोर्ट करणारी जी बाजू जर उद्धव ठाकरे घेतील तर दोन्हीतला फरक समजूनच जाईल ना. पण आजही लोक रस्त्यावर आहेत ना, त्यांची ज्या पद्धतीने कारवाई चालू आहे त्या विरोधात आजही लोक रस्त्यावर आहेत. त्यांचीच लोक आहेत, जनता थोडी रस्त्यावर आहे, त्यांचीच लोक आहेत रस्त्यावर. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.